नमस्कार, जय महाराष्ट्र। मैं नंदकुमार बोडेले, महापौर संभाजीनगर औरंगाबाद। दररोज प्रमाणे हा दिवस COVID-19 अर्थात कोरोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभराचे अपडेट ची माहिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेलेले आहेत ते सर्व मीडियाचे प्रतिनिधी मित्रपरिवार शहरातल्या नागरिकांना देत असताना मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। माझ्यासोबत आहेत महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी MOH डॉक्टर नीता पाडळकर, दररोज आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या डॉक्टर मेघा जोगदंड यासुद्धा आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असताना खऱ्या अर्थाने दररोज या ठिकाणी रुग्णांची भरी पडतच जात आहे। आपण बघतोय की कालचा आकडा 51 होता, 51 त्याच्यामध्ये आज सकाळी असेच्या एका भगिनीची भर पडली आणि तो आकडा झाला 52। 52 आजचा एकूण रुग्णांची संख्या कोरोना बाधित, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक डेथ सुद्धा आहे आणि किल्यार्क येथील त्या आमच्या 60 वर्षीय महिलेची भगिनीची डेथ त्याच्यामध्ये आहे। एकूण मागे ज्या 5 डेथ होत्या त्याच्यामध्ये एकाची भर पडली आणि एकूण या ठिकाणी निधन जे पावलेले आहेत कोरोना व्हायरसच्या आजाराची संख्या ही 6 झालेली। डिस्चार्जमध्ये सुद्धा 1 भर पडली, कालपर्यंत 22 होते। आज एक रुग्ण एक बरे होऊन या ठिकाणी घरी गेले, ही एक समाधानाची बाब। एकूण आधीचे 22 आणि आजचा 1 असे 23 रुग्ण डिस्चार्ज झाले आणि मला वाटतं 22 रुग्ण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत, हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, खाजगी असेल, असे 22 रुग्ण उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृतीला आज तरी या घटकेला तरी कुठल्याच प्रकारचा धोका नाही अशी माहिती या ठिकाणी घेतल्यानंतर डॉक्टरांकडनं घेतल्यानंतर एकंदरीत बघितलं तर आज पंतप्रधान महोदय यांच्याशी मुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधला, त्यांचं मत काय असेल चर्चेच्या माध्यमातून जनतेच्या समोर येईलच, परंतु निश्चितपणे सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि हे जे पेशंट आहेत आपण बघतो नवीन रुग्णांची या ठिकाणी भर कमी पडते परंतु संपर्कातले रुग्ण या ठिकाणी वाढत आहेत, म्हणून सोशल डिस्टन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर सॅनिटायझरचा वापर महत्त्वाचा आहे, मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे, घराच्या बाहेर न निघणं हे पथ्य आपल्याला पाळावं लागेल आणि कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकावी लागेल, नव्हे हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे आणि त्याच्याकरता साथ पाहिजे जनतेची। आणि मला वाटतं जनता, शहरातली जनता सुजाण नागरिक आहात, निश्चितच त्या मला सहकार्य करतात, भविष्यात सुद्धा आपलं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे, आपण कराल हा सुद्धा विश्वास मला आहे। आज आपण बघतो डॉक्टरांची टीम, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आमचं काम करतोय, नीता पाडळकर असतील, डॉक्टर मेघा जोगदंड असतील, देशमुख मॅडम असतील, राणे मॅडम असतील वगैरे सुद्धा, सर्व एक टीम आहे, हे टीम वर्क आमचं काम करत आहे। जिल्हाधिकारी महोदय यांचं मार्गदर्शन आहे, विभागीय आयुक्तांचं मार्गदर्शन आहे, सन्मान्य पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद साहेबांचं संपूर्णपणे शहराच्या परिस्थितीवर लक्ष आहे आणि मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवून लॉकडाऊन संचारबंदीचं कडकपणे अंमल पोलीस अधिकारी माननीय चिरंजीव प्रसाद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत आहे। घाटीच्या डीन मॅडम कानन नेलीकर, तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे सुंदर कुलकर्णी यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य आहे आणि शहरामध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता आम्हाला आज तरी यश आलेलं आहे। जरी 50 क्रॉस झाली असेल तरी मला वाटतं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे, पर्सेंटेज वाईज जर आपण बघितलं तर रुग्ण एक चांगल्या पर्सेंटेजमध्ये बरेचसुद्धा होत आहे। ही साखळी ब्रेक करायची आहे, ही चेन ब्रेक करायची आहे, कुठंतरी थांबायचं आहे, निश्चितपणे थांबूया
हा संकल्प करत असताना मला वाटतं कंटेनमेंट एरिया आज 10 कंटेनमेंट एरिया आहे त्याची माहिती आमचे नेता पाडळकर देतील. सारीचा एकही पेशंट रिपोर्ट नाही हे एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. सात कलेक्शन एकूण 144 आहेत त्याच्यापैकी एक जो पॉझिटिव्ह जो आसिफिया कॉलनीमधला आहे तो सात कलेक्शन अर्थात या चाचणीच्या माध्यमातून ट्रेस आउट झालेला आहे कोरोना व्हायरस या आजाराचा त्याची भर या ठिकाणी पडलेली. 202 हे थ्रोट सात कलेक्शनचे सॅम्पलचे रिपोर्ट्स अवेटेड आहेत अहवाल येणं बाकी आहे आणि मला वाटतं 202 अहवालानंतर निश्चित काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पंचकुवा नूर कॉलनीचे सॅम्प आहेत असे शहरातले वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या कंटेनमेंट एरियामधले संपर्कातल्या नागरिकांचे सॅम्प घेतलेले आहेत. क्वारंटाईन होम क्वारंटाईन 238 आहेत इन्स्टिट्यूशनल 482 आहेत मग ते कलाग्राम MIT संत तुकाराम या ठिकाणी MGM क्लिअर फिवर क्लिनिक एकूण फिवर क्लिनिकचे जर आपण रुग्णांची तपासणी जर या ठिकाणी बघितली तर ती आहे 28 आणि एकही पेशंट रुग्ण रेफर झालेला नाही हे या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं आहे. 159 159 स्थलांतरित नागरिक महानगरपालिकेच्या निवारागृहामध्ये आहेत आणि मला वाटतं निश्चितच त्यांची व्यवस्था विजया घाटगे मॅडम या चोखपणे ठेवत आहेत कुठल्याच प्रकारचा वाटतो त्यांच्या व्यवस्थेमध्ये कमतरता नाही आहे. एक महत्त्वाची एक या व्यतिरिक्त माहिती आपण बघतोय शाहरुख खान चित्रपट सृष्टीतल्या या ठिकाणी काही महत्त्वाच्या सिनेतारक आपण ज्याला म्हणतो सिनेस्टारच्या माध्यमातून सुद्धा मदतीचा ओघ सुरू आहे. आपल्याला माहीत आहे की शाहरुख खानने सुद्धा अतिशय या संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये मदत करत असताना शहरामध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे यांचं शहराशी एक अटॅचमेंट आहे त्यासुद्धा समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवतात आणि त्यांच्या माध्यमातून 2500 PPE प्रोटेक्शन किट हे महानगरपालिकेच्या शहराकरता या ठिकाणी आपल्याला मिळाले. डॉक्टर आणि आरोग्य सेवक यांच्या सुरक्षिततेकरता अशा प्रकारचे एक दर्जेदार 2500 किट या शाहरुख खान साहेबांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचं सर्वप्रथम तर शहराचा महापौर म्हणून मी शाहरुख खान साहेबांचं आणि राजश्री देशपांडे ताईंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मीर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी किट या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी तसेच मेडिकल कॉलेज अर्थात घाटी सिव्हिल हॉस्पिटल या तिघांकरता सुद्धा या ठिकाणी 2500 एकत्रित पाठवलेलं आहे. लवकरच त्यांचं या ठिकाणी वितरण होईल आणि मला वाटतं फार मोठं या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो हा जो 2500 किटचा फायदा आरोग्य सेवक आणि डॉक्टरांना होणार आहे. महानगरपालिकेने सुद्धा 3000 किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांना आपण या ठिकाणी विनंती केली होती मेल पाठवून की राज्य शासनाकडे पाठवा कडून अशा प्रकारचे PPE किट पाठवा परंतु हा एक फार मोठा मदतीचा हात शाहरुख खान साहेबांच्या मीर फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे आणि मला वाटतं त्यांचा पुन्हा एकदा ठिकाणी आभार व्यक्त करतो. एक आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून शहरामध्ये पाणी पुरवठा निश्चितच नो नेटवर्क एरिया गुंठवारी भागामध्ये टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC श्री डॉक्टर पी अनबलगन यांचे समोर चर्चा करून संभाजीनगर शहरातील काही भागात गरज पाणी पुरवठा टँकरने करता येईल का
याची चाचपणी करण्याच्या सूचना आदरणीय पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं साधारणतः N1 असेल, इतरही जलकुंभ असतील, त्या भागातनं 2.5 ते 3 MLD पाण्याचं या ठिकाणी पुरवठा होऊ शकतो आणि टँकरद्वारे तो नो नेटवर्क आणि गुंठेवारी भागामध्ये अशा पद्धतीने करता येऊ शकतो. आणि मला वाटतं महानगरपालिकेच्या N7 N5 या टाक्यांवरती जर लोड कमी झाला तर निश्चितच पाण्याच्या ज्या माध्यमातून हा पाणी पुरवठा वितरित होईल आणि टँकरवरचा लोडसुद्धा कमी होईल. याशिवाय सातारा देवळी, पैठण रोड, पडेगाव मिटमिटा, काही भाग वाहूतचा अशा जलशुद्धीकरण केंद्रातनं टँकर भरण्याचा प्रस्ताव लवकरच MIDC कडे या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता सादर करतील. आणि मला वाटतं भविष्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून MIDC अर्थात उद्योग खातं हे साहेब आणि मला वाटतं सहजपणे पुरवठा यंत्रणेवरचा ताण कमी होईल. आणि अशा या कोरोना व्हायरस सारख्या आजाराच्या पार्श्वभूमीवर फार मोठा दिलासा शहरवासियांना मिळेल, महानगरपालिकेला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी शहरवासियांना माहिती देत असताना मी आवर्जून आव्हान माझा विनंती करेल, घरात बसा, सुरक्षित राहा, आपलं आरोग्य या ठिकाणी निश्चितपणे निरोगी ठेवण्याकरता महानगरपालिकेचे सर्वतोपरी यंत्रणा सज्ज आहे. फक्त आपलं या ठिकाणी सहकार्य असेल. लॉकडाऊनच्या काळामध्ये, संचारबंदीच्या काळामध्ये निश्चितच या करोना व्हायरसला आपण पळवून लावू शकतो, करोना व्हायरसच्या विरुद्ध युद्ध जिंकू शकतो फक्त आणि फक्त आपल्या जनता माझ्या सहकार्याने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मेडिकल लॉगेजमध्ये अर्थात दररोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शहरातल्या जनतेपर्यंत मीडियाच्या यांच्यापर्यंत एक अतिशय अचूकपणे जी माहिती दिली जाते मेडिकल लँग्वेजमध्ये, मी जसं सांगितलं ती माहिती देतील महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा चोकदड. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती द्यावी. नमस्कार, आपण रोजच्या वेळेला भेटत आहोत. आपल्या औरंगाबाद शहराची स्थिती पाहूया. कालपर्यंत 51 केसेस होत्या पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये एका रुग्णाची आज भर पडलेली आहे. तो रुग्ण आहे 39 इयर्स फिमेल आणि असेफिया कॉलनीमधून आलेला आहे. ती इंडेक्स केस आहे. त्याच्यानंतर ऍडमिटेड पेशंट जे आहेत ते 22 आहेत. डिस्चार्ज 23 झालेले आहेत. कालपर्यंत 22 होते, आज एक जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ते बायजीपुरी एरियातले आहे. आणि डेथ कालपर्यंत 5 होत्या, आज एक डेथची त्याच्यामध्ये भर झालेली आहे. त्याच्यामध्ये 60 इयर्स फिमेल ज्या पंचकुवाच्या होत्या, एक परवा रिपोर्ट झालेले केस, त्यांची डेथ झालेली आहे. त्यांना इतरही बरेच आजार होते, जसं किडनी डिझीज होता आणि हायपरटेन्शन होतं, कोमॉर्बिडिट कंडिशन त्यांना ऑलरेडी होती. त्यानंतर आता हे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये 10 भागांमध्ये आपला कंटेनमेंट झोन आहे. त्याच्यामध्ये आज 2 भागांची भर पडली, नूर कॉलनी आणि पंचकुवा. रविवारी केस रिपोर्ट झाली तर आजपासून तिथे कंटेनमेंट झोन सर्वे सुरू झालेला आहे आणि 3 एरियामधला कंटेनमेंट झोनचा सर्वे संपलेला आहे. तो म्हणजे देवराई, यादवनगर, एनाकर आणि आरेफ कॉलनी. तर 3 आपले त्याच्यातनं सर्वे संपलेला आहे. त्यानंतर आज आपले जे एकूण टोटल स्वॅब कलेक्शन झालेलं आहे ते 144 झालेलं आहे आणि आत्तापर्यंत 2581 झाले आहेत. त्यापैकी 52 जण पॉझिटिव्ह आले, 2327 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि 202 जणांचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. आज सारीचा कुठलाही रुग्ण रिपोर्ट झालेला नाही प्रायव्हेटकडनं. फिवर क्लिनिक जे आपले 13 ठिकाणी सुरू आहे तर त्याच्यामध्ये 28 जणांचं स्क्रीनिंग झालं आहे आणि कुठलंही आज सस्पेक्टेड आढळला नाही, त्यामुळे रेफर करण्यात आलेला नाही आहे. त्यानंतर होम क्वारंटाईन आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन. होम क्वारंटाईनचे जसं मी मागे नेहमी सांगते कॅटेगरीज आहेत, फॉरेन रिटर्न आहेत, काही लो रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत आणि जे आपले रेड झोन सिटीमधून आले ज्यांना आपण होम क्वारंटाईन करतो असे आज आहेत 238 जणं आणि आत्तापर्यंत 998 जणांना आपण केलं होतं. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कलाग्राम आहे आणि शिवाय आपले जे 3 CCC आहेत आणि संत तुकाराम बॉईज हॉस्टेल आहे अशा सर्व ठिकाणी मिळून 482 जणं सध्या हो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन. त्याच्यामध्ये सगळे कॉन्टॅक्ट्स पण आले आहेत आणि प्रोग्रेस रूम जे आत्तापर्यंत 753 जणांना आपण केलं होतं. ही आपल्या शहराची स्थिती आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे। Thank you.